संजू लाइफस्टाईल मध्ये आपले स्वागत आहे. आता समजा आता बुधवार आहे, आज बुधवारच्या दिवशी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत, काय गोष्टी नाही करायच्या आहे आणि कुठल्या आणि बुद्धिमान मुले कशी होते आणि आपल्या घरात पैसा कसा टिकून राहील हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगत आहे. आता बुध ग्रह हा चंद्राचा मुलगा आहे. बुध ग्रहाला श्रद्धेमध्ये फार मान आहे. ज्यांची बुद्धी कमजोर आहे अशांनी बुधवारचे व्रत करायचे आहे, त्या दिवशी मीठ खायचे नाही. व बुधवारी काय करायचं आहे, बुधवारी आपली जी नोकरीला सुरुवात जी करायची आहे ती बुधवारी कधीही करायची नाही. आणि जर बँकेत जर पैसे ठेवायचे असेल आपल्याला किंवा जमा करायचे असेल तर ते आपण अवश्य जमा करू शकतो, कारण बुधवारी आपण जे पैसे जमा करतो ते आपले पैसे वाढत जातात. आणि यात्रेला सुरुवात बुधवारी कधीही करायची नाही. जर करायची असेल सूर्योदय उगवायच्या अगोदर 3 तास अगोदर आपण यात्रेला जाऊ शकतो, कारण काहीतरी आपण म्हणजे अन्न ग्रहण करून मग नंतर यात्रेला जाऊ शकतो. आणि दुसरं असं की बुधवारी नवीन कपडे कधीही खरेदी करायचे नाही आणि नागलीचे पानसुद्धा बुधवारी खायचे नाही. आणि ज्याची बुद्धी फारच कमजोर आहे, ज्यांना विसरवळापणा आहे, त्यांनी काय करायचं, बुधवारी गणेशांची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण करायचं, आतुर शिष्य वाचायचं. त्याच्यामुळे आपल्या म्हणजे बुद्धी म्हणजे असे विसरवळापणा किंवा कमजोरी आपल्या म्हणजे स्मरणशक्ती कधीही आपली कमी होत नाही. आणि कनिष्ठ म्हणजे करंगळीमध्ये आपण 5 हा प्रदान करायचा. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाचीही कमतरता राहणार आणि आपली मुलं बुद्धिमान आणि तीक्ष्ण बुद्धीचे होणार. तुम्ही बघा हा उपाय करून आणि धनवानसुद्धा होतात. तुम्ही हा उपाय अवश्य करा. नमस्कार.